कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय करणार नेत्रा आता? अडकलीस तू दोन्ही बाजूनी, इकडे आड तिकडे विहीर. या बावळट राजाध्यक्षाचा जीव वाचावा असं जर तुला वाटत असेल तर हे लग्न टिकवावं लागेल तुला. बघ आता काय करायचं ते. बस झालं नेत्रा, आजपासून आपला संबंध संपला. आजपासून कोणी लागत नाहीस तू माझी. नेत्रा माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर? तुझा जीव घेऊन मिळालेलं आयुष्य मी नाही जगू शकत नेत्रा. आपलं लग्न झालंय म्हणून होणार आहे नाही सगळं. ठीक आहे ना, मग हे लग्न संपलं तर सगळं आधीसारखं होईल ना नेत्रा. आईने सगळं स्वीकारलं होतं ना. तू जे माझ्या आयुष्यात लिहिलंयस तेच मी माझं कर्तव्य मानलं. माझा तुझ्यावर विश्वास होता की या सगळ्यामध्ये तू अद्वैत साहेबांना काहीही त्रास होऊ देणार नाहीस. मग हे सगळं का घडतंय? नेत्रा, नेत्रा, देवी आईचा महिमा खरंच आपल्या समजण्या पलीकडचा आहे. काय झालं साहेब, तुम्ही भेटलात अद्वैत साहेबांना? हो, पण त्याने मला जे काही सांगितलं ना ते ऐकून उलट माझं मन हलकत झालंय. तो तुझ्याशी नातं तोडायला निघाला होता, पण आता तो जे काही करतो ना त्याने नातं तुटणार नाही आहे. उलट तो हे नातं अजून घट्ट करतोय कायद्यानं. तो तुझ्याशी कोर्ट मॅरेज करणार आहे म्हणतो, तुला माहितीच आहे. आणि त्याकरता बराच वेळ लागणार आहे ग. आणि हाच वेळ आपल्याकरता संधी आहे हे सिद्ध करण्याची की हे नातं कधीच तुटू शकत नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.